एक वाटी मुगाची डाळ आणि थोडंसं तांदूळ भिजत घालायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं. दोन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक ग्लास पाणी घालून दोन ते तीन तासांसाठी ते भिजत ठेवायचं. फ्रेंड्स, आज आपण पौष्टिक आणि झटपट असा मूग डाळ चिला बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण तीन तास ही मुगाची डाळ भिजून घेतलेली होती. त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि मिरची हे आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. आपण तयार करून घेतलेला आहे, ह्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ. तोपर्यंत पॅन गरम होतोय. त्याच्या चारी बाजून एक तेल लावूया म्हणजे छान असं सुकतं. तर मस्त आणि खमंग वास येतो. दोन्ही बाजूने असा खरपूस भाजून घ्यायचा. भाजून झाल्यानंतर मग तो काढायचा. मुगडाळ चिल्याबरोबर खायसाठी आता आपण शेंगदाणा चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण बघतोय एक टोमॅटो चिरलेला, एक कांदा चिरून घेतलाय, थोडंसं खोबरं खाऊन घेतलेलं आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, नंतर उडदाची डाळ थोडीशी भिजवून घेतलेली, मीठ, जिरे, मोहरी, शेंगदाणा आणि हळद आणि थोडंसं तेल. आता आपण जिरे मोहरीची फोडणी घालतो आहे. थोडंसं जिरे मोहरी, जिरे मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं लसूण, कांदा चांगलं भाजून घेऊया. लागतो लाल रंग येईपर्यंत भाजूया आपण.
त्यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करूया. खोबरं खोबरं खून घेतलेलं आहे मी. दुधाची रळ एक 10 ते 15 मिनटं भिजवून घ्यायची आणि ती नंतर मी अशी पाण्यातून काढून त्यामध्ये टाकते. हे शेंगदाणे घेतलेले आहेत, हे मी भाजून घेतलेले नाही तर तसेच कच्चे आहेत शेंगदाणे. थोडीशी मी लाल तिखट ॲड केलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि हळद. हे सगळं घालून छान परतून घ्यायचं. आता हे वाटीने वाटीभरच असं पाणी घालायचं आणि त्याला चांगली एक उकळी फुटून घ्यायची. हे बघा याला चांगली आता उकळी फुटलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केल्यानंतर आता ह्याला थोडा वेळ थंड करून द्यायचं. हे थंड झालेलं आहे. आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता हे आपण मिक्सरला असं बारीक करून घेऊया. झटपट आणि पौष्टिक असा मुगडाळ चिला तयार झालेला आहे. त्याचबरोबर त्याच्याबरोबरची ही चटणी सुद्धा तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते ही माझी रेसिपी ही कमेंट करून नक्की सांगा. तसंच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेलची घंटी प्रेस करायला विसरू नका. थँक्यू रेसिपी पाहिल्याबद्दल.